खाली दिलेल्या सबस्क्राइब ऑप्शनवर क्लिक करा. मित्रांनो, आज 16 जुलै पवित्र महिना रमजान, 16 जून पवित्र महिना रमजानचा, आज या 30 रोजानंतर आता परिश्रम अतिशय व्यवस्थित पद्धतीनं रमजानचा पवित्र महिना पार पडल्यानंतर आज हा ईद म्हणजे उत्साहाचा दिवस असतो. त्याचबरोबर आज आमचे मित्र शिवराज मंडळ व नुरानी फ्रेंड ग्रुप यांच्या माध्यमातून ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही गुलाबपुष्प देऊन त्या ठिकाणी आलेल्या सर्व हिंदू आणि मुस्लिम त्याचबरोबर पोलीस प्रशासन यांना आम्ही सर्वांना फुल वाटप करून या ठिकाणी आज आम्ही आमचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. त्याचबरोबर रयत क्रांती संघटना व नगरसेवक मोहसिन आंबेकर मित्र परिवार यांच्याकडून मी सर्वांना ईदनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. जय जय मा. ईद उल फित्र या रमजान ईद निमित्त आज इथल्या शिवराज ग्रुपनी एक वेगळा संदेश आपल्या गावाला, आपल्या राज्याला, आपल्या देशाला एक वेगळा संदेश दिला आहे. आज काळाची गरज आहे, सर्व जातीभेद सगळं विसरून हिंदू मुस्लिम सर्व जाती जमाती एकत्र बंधुभावाप्रमाणे नांदून या गावचा, आपल्या राज्याचा, देशाचा विकास व्हावा ह्या अनुषंगाने आज या युवकांनी जे पाऊल उचललेलं आहे ते कौतुकास्पद आहे. आणि एक चांगला, अति चांगला म्हणजे ज्याची गरज आहे त्या गरजेनुसार आज या युवकांनी जे पाऊल उचललेलं आहे, मी त्यांचे शतशः आभारी आहे की त्यांनी असा चांगला एक कार्यक्रम घेतला की आज इथं रमजान ईद निमित्त त्यांनी इथं फुलांचं वाटप ठेवलं आणि येणाऱ्या प्रत्येक मुस्लिम बांधवांचं इथं हिंदू बांधवांच्या तर्फे स्वागत करण्यात आलं. किती मोठा आणि चांगला कार्यक्रम घेतला, परत एकदा मी त्यांचे आभार मानतो आणि असेच कार्यक्रम घेऊन समाजात शांतता आणि समाजात एक चांगलं वातावरण तयार होण्यासाठी जी त्यांनी प्रयत्न केला आहे त्याचा अभ्यास घेऊन संपूर्ण समाजाने, सगळ्या लोकांनी असाच कार्यक्रम राबवून आपल्या देशाला अखंडित आणि एक ठेवावं एवढीच अपेक्षा पाळतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुस्लिम बांधवांचा जो रमजान महिन्यामध्ये जो 30वा उपवास असतो आणि त्या उपवासानंतर जो त्यांचा सण असतो त्या सणानिमित्त आज आम्ही सर्व हिंदू बांधवांनी शिवराज नवरात्र उत्सव मंडळ यांच्या नियोजनामार्फत आज आम्ही जो आगळा वेगळा कार्यक्रम ठेवलेला आहे तो कार्यक्रम असा की जर का आपण विचार केला की गणपती असो, दुर्गादेवी असो किंवा इतर सर्व सणसुद्धा असले की आम्ही हा 14 नंबर प्रभाग असा आहे की आम्ही सर्व सण एकत्र मिळून करतो की जेव्हा आमचा जर का दिवाळी सण असता तेव्हा सर्व मुस्लिम बांधव आमच्या घरी येतात, तसंच जर का रमजानचा महिना असेल तेव्हा आम्ही सगळे हिंदू बांधव त्यांच्या घरी जातो. तर त्यानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना आम्ही हिंदू बांधवाकडून आज जो फुल वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता त्याचं त्याच्यामागतं येतो असा की
हिंदू मुस्लिम बांधव हे सगळे आम्ही एकत्र आहोत, सर्व एकत्र राहून आम्ही सर्व बंधुभावाने या ठिकाणी वागत असतो, समाजात वागत असतो, आणि ते बंधुभावाचं प्रेम एकमेकात आपण देत असताना त्यांच्या सणानिमित्त आपण त्यांना शुभेच्छा देणं यांचं आमचं कर्तव्य होतं. तसा देशामध्ये जो जातीभेदाचा जो वावसा प्रचार प्रसरला आहे तो कुठं पसणं यासाठी आम्ही सर्व आज या ठिकाणी एकोप्यानं जमून सर्व हिंदू बांधवाकडून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. असाच आमचा आगळ्या वेगळा कार्यक्रम प्रत्येक रित्या चालला असतो, आणि जरी दुर्गा देवीचा कार्यक्रम असला तरी पण मुस्लिम बांधव आमच्या मार्ग मोठ्या संख्येनं असो, आणि यो कार्यक्रम आमचा यो एका वर्षाचा कालावधी नसून आमची कायम चालू असणारी पिढी असणार आहे. एवढं बोलतो, जय हिंद, जय महाराष्ट्र.